हमदर लोग काम का करते हैं। पुरोहित आदत पाई कर उतारे करा आई थे पिठावे गटवाल डरे करा लोग अभी सारे पुरोहित को काय वाटतं दादा तुम्हाला? राम शिंदे राम नमाज सारखे युवकांना रोजगार मिळेल, युवकांना तेच पाहिजे। कापरेवाडी कापरेवाडी त्याला तर कमळ लावले शर्टला, काय वाटतं तुम्हाला? हिंदुत्वच पाहिजे। तसं तर मी युप्रांत कार्यकर्ता आहे, माझा पाठिंबा महावेशागर शाळेकडे आहे। माझे डोळे गेले बर पोर का काय म्हणेल तिकडे रोहित पवार ठासून युतीचं सरकार चांगलं नाही, काय होईल कर्ज जामखेड मध्ये काय होईल? राम शिंदे की रोहित पवार? लोकसभेत झाला असंच होईल। रोहित पवार। नमस्कार मंडळी, कर्ज लावे या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज कर्जतच्या बाजार तळामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया मिळवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। कर्जत मध्ये कोणाची हवा वाटते? विकास काम कोणी केले चांगले? मुश्किल आहे रोहित पवार। लाडक्या बहिणीचे पैसे येतात का? काय वाटतं तुम्हाला रोहित पवारांचं काम चांगलं आहे की राम शिंदेचं काम चांगलं आहे? राम शिंदेचं। राम शिंदेचं काय काय काम चांगलं तर केलं? तर पाणी दिलं आम्हाला कॅनेलला, पाणी दिलं तुम्ही प्रॉपर कर्ज आहे। आणखीन काय 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 विकास काम केले? अजून लई काम केली बरीच। नमस्कार बाबा, गाव कुठलं? कर्ज। काय वाटतं तुम्हाला विधानसभेचं जे वारं वात आहे? रोहित पवार तुतारी तुतारी दादांचं कामावरती खुश आहेत तुम्ही? हा काय काय विकास काम केले? सगळे केले, डेपो केला, गावाची सुधारणा केली, गोंधळ मारो मंदिरला आणून दिलं, भक्त निवास उभारले, सगळं काम केले। रोहित पवारांना प्राधान्य का? बरं राम शिंदे वाटत हे सगळे कॉम्प्लीट करायचे जे काम राम शिंदे केलेले। कर्जत मध्ये अशी माणसाने दाखवा रोहित पवारची काम आहेत। या बहिणीला विचारा काम गावात प्रॉपर काय काम आहेत। ब्लॉकचे आधी माणसांना चालता येत नव्हतं, 10 वर्षापूर्वी आहे ना रोडने चालता येत नव्हते, रामशिंदेने केले सगळे रोडचे काम। कर्ज मेन हायवे ते रामशिंदेने मंजूर केलेले काम आहे। पिठावर कर्ज। काय वाटतंय विधानसभेचं वारं काय म्हणतात? काय पाय म्हणजे कोणी कुणाचे चांगले काम आहेत? आपल्याला दोन आमदार आहेत कर्ज जमखेडला, कुणाचं चांगलं काम आहे? कुणाचं पार्ट जड वाटतंय? पवारचं पार्ट जड वाटतंय। म्हणजे रोहित पवारांचं काम चांगलं काम आहे कर्जत मध्ये? काय वाटतं बाबा तुम्हाला? काय म्हणतो तू? रोहित पवारांचा पार्ट जड आहे असं त्यांचं म्हणणं दोन्ही सारखे। रोहित पवार आणि शिंदे दोन्ही चांगले। काय वाटतं बाबा तुम्हाला? काम चांगलं कोणाचं वाटतं तुम्हाला? आमदार रोहित पवार की राम शिंदे? रोहित पवार। काय काय चांगलं केलं असं वाटतं तुम्हाला? त्यांनी हे खोललात ना मोठे मोठे कामाचे करायचं ना, आता ते आम्हाला करणार आहे। गाव कुठलं? कर्जत। काय वाटतं तुम्हाला विधानसभेचं वारं होते आज? दोन आमदारांपैकी काम कोणाचं चांगलं वाटतं तुम्हाला? हे आमदार लोक काम काय करतात? दोन्ही आमदारावरती आपण काम काय करतात हे सांगा, त्यांचं काय काम असतं? तुम्हाला तिसऱ्या पर्यायाची अपेक्षा काय वाटतंय तुम्हाला यंदा वारं काय म्हणते? कोणाचं वारं पाहिजे? नाही दोघांपैकी कोणाचं चांगलं वारं वाटतंय तुम्हाला? विकास काम कोणाचं चांगलं? पवारांचं की शिंदेचं? दोन्ही आमदार झाल्यामुळे सगळं कर्जत वाटवळ झाले। वाटवळ झाले दोन्ही आमदार आमदारांमुळे कर्जत वाटवळ झाले। कर्जत लाईफ काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं दोन्ही आमदारांपैकी कोणाचं काम चांगलं वाटतं? तुलना नाही करता यायची, प्रश्न चुकीचा विचारता तुम्ही। दोघांची हवा चांगली? हा दोघांचं काम चांगलं? हा बेस्ट। काय वाटतं बाबा तुम्हाला? बरोबर त्यांनी सांगलेलं उत्तर तेच खरं। दोघांचं काम चांगलं, पवारांचं काम चांगलं, शिंदेचं काम चांगलं। कर्जासाठी काय वाटतंय यंदा राम शिंदे साहेब? राम शिंदे का बरं असं वाटतं की राम शिंदे निवडून का म्हणते? कसं आहे राम शिंदे काम भरपूर आहे, माणूस चांगला, आपला माणूस आहे, चांगला माणूस आहे। राम शिंदे माणूस आहे। वैशवाडी वैशवाडी वैशिंपासून जवळच राहता तुम्ही। काय वाटतं तुम्हाला कोणाचं काम चांगलं वाटतं? दोघं बी सारखेच। रोहित पवार आणि राम शिंदे दोघांचं काम चांगलं वाटतं तुम्हाला? कुठले बाबा दादा? मी पाटीवाडी। पाटीवाडी
काय वाटतं तुम्हाला यंदा कोणाची हवा वाटते? रामशिंदे साहेब. रामशिंदे साहेब का बरं असं वाटतं की रामशिंदे? कारण आमच्या गावात त्यांचे रस्ते झाले तर वीज चालू आहे, सबस्टेशन वरून लाईट चालू आहे. बरं. आणि पाटीवडी मध्ये फाळके वस्तीवर एक डीपी चढली होती, त्यांनी आम्हाला मोफत दिली. इंदापूर. इंदापूर काय म्हणते? इंदापूर मध्ये काय वाटतंय? कोरेगाव काय वाटतंय यंदा कोणाचा हवा वाटते? रोहित पवार की रामशिंदे, कोणाचं काम चांगलं वाटतं तुम्हाला? दोन्ही सारखी. दोघांनी काम केले चांगले. लाडक्या बहिणीचे पैसे येतात का ताई? किती येते? ते गाव कुठलं? कुरुळी. काय वाटतं यंदा रोहित दादाचं काम चांगलं आहे की शिंदे साहेबांचं? इथे नाही सांगते नाही. का दोघांचं काम चांगलं आहे? यंदा कोणाची हवा वाटते? रोहित पवार की रामशिंदे? रोहित दादांची. रोहित दादा का बरं असं वाटतं की रोहित दादांची हवा आहे? कारण त्यांनी बरेच काम केलेत ना गरीबांचे. रोहित दादांनी बरेचसे काम केलेत. दादा काय वाटतं तुला? रामशिंदे. रामशिंदे काका काय वाटतं तुम्हाला? आपण हे दादाकडे येऊया. काय वाटतं दादा तुला? रामशिंदे की रोहित पवार? रोहित पवार. रोहित पवार काय वाटतं दादा तुम्हाला? रामशिंदे. रामशिंदे का बरं असं वाटतं? त्यांचं काम चांगलंय. रामशिंदे साहेबांचं काम चांगलंय. तुम्हाला काय वाटतं दादा? रोहित दादा. रोहित दादा हो. गाव कुठलं तुमचं? लोणी मसूर. का बरं असं वाटतं की रोहित दादा? कारण आमच्या गाव म्हणजे पहिल्यापासून पाण्याचा प्रश्न होता. दादानी जवळजवळ 3-4 किलोमीटर आमच्या पाण्याचा प्रश्न सोडला आणि कानवा नदीवरून पाईपलाईन गावापर्यंत आणली. प्रत्येकाच्या दारात पाणी, रस्ते चांगले झालेत, परत लाईटची सोय केली चांगली. दादा गाव कुठलं? दादा कुळधरांचं आहे. कुळधरण काय वाटतं त्याच्याविषयी? विधानसभेविषयी. हा यंदा कोणाची हवा वाटते? रोहित पवार की रामशिंदे? दादाच्या. का बरं असं वाटतं? दादाच्या यायला पण पाहिजे. का बरं असं वाटतं की दादाच यायला पाहिजे? कशामुळे ते MIDC काम तेच आणू शकतात. आणले तरी जरी रामशिंदे साहेबांनी जरी आणलंय तरी दादांचे आपले कंपनी शेअर आहेत बरेच पुण्याला. बरं. त्यामुळे ते आले तरी असं उद्योगधंदा वाढेल कर्जत मध्ये. युवकांना रोजगार मिळेल. युवकांना, माझ्यासारख्या युवकांना रोजगार मिळेल. युवकांना तेच पाहिजे. कापरेवाडी. कापरेवाडी याला तर कमळ लावले शर्टला. काय वाटतं तुम्हाला? हिंदुत्वचा पाहिजे. काय वाटतं यांना काय होईल कर्ज जमकडे? रामशिंदे. का बरं असं वाटतं की रामशिंदे? जलसंधारण, पाणी पुरवठा, फिल्टर पाण्याचं 15 वर्ष पाणी प्रश्न कुणी सोडवू लागला? पट्ट्याने सोडवू लागला रामशिंदे साहेबांनी. म्हणजे रामशिंदे साहेबांनी. गाव कुठलं? दांडेवाडी. दांडेवाडी काय वाटतं यंदा कोणाची हवा चांगली? आता आम्ही आलो इथं 2-5 दिवस झाले. पण असं वातावरण कसं वाटतं? आता आम्हाला काय आम्ही पार्किंग. गाव कुठलं? दादा कर्जतच. कर्जत काय वाटतं यंदा? काय आम्ही बाहेर असतो शिकायला, आम्ही आता आलोय जस्ट. काही बरोबर आहे. पण हवा कोणाची वाटते? हवा रोहित दादांची. रोहित दादांची हो. त्याच्यात काय? कर्जत काय वाटतं यंदा कोणाची हवा वाटते? दोघांपैकी कोणाचं चांगलं? दोघांची चांगली. रामशिंदे आणि रोहित पवार दोघांचं कर्जत मध्ये काम चांगलं. बाबा तुम्हाला काय वाटतंय दोघांपैकी कोणाचं काम चांगलं वाटतंय? काय वाटतं? रोहित दादा पवार. रोहित दादा दोघांपैकी? रोहित दादा पवार. नमस्कार. गाव कुठले दादा? अळसुंदे. अळसुंदे कोणाची हवा वाटते? रोहित पवार. तसं तर मी युप्रांचा कार्यकर्ता आहे. माझा पाठिंबा महावे सागर शाळेकडे आहे. युवक्रांती मधलेला आहे. हो. ओके. नमस्ते दादा. गाव कुठलं? जोगेश्वरवाडी. जोगेश्वरवाडी काय वाटते हवा कोणाची वाटते? आपल्याकडे कर्ज जमखेडला 2 आमदार आहेत, रोहित पवार की रामशिंदे? साधनच काय सांगत नाही. आमचे नेते प्रवीण गुले आहेत, त्यामुळे आम्हाला ते सांगतात. ते त्याच्याकडे आम्ही आपला ते सांगतात. ते पूर्व दिशा माझं काय आम्हाला सांगितलं. काय वाटतंय यंदा कोणाचं वाटतं? रोहित पवार. ठासून दादांचं काम मला काय सांगताय दादा? का रामशिंदे काही तर वेगळं कोण? पण आता बघू काय. काय वाटतं तुम्हाला? आम्ही नांदेडचे आहेत. नांदेड. नांदेड. जोगेश्वरवाडी. जोगेश्वर म्हणजे कर्जत मध्येच येत. काय वाटतं यंदा कर्ज जामखेडची विधानसभेची इलेक्शन लागली त्याच्यामध्ये रोहित पवार हवा जास्त वाटते की रामशिंदे साहेबांची हवा जास्त वाटते? तसं पाहिलं तर दोन्ही उमेदवार स्ट्रॉंग आहेत. आता बघू काळानुसार. आता दोघांची कामं चांगली आहेत. उमेदवारांची कामं चांगली आहेत. एकदम चांगली काम आहेत दोघांचं. दोन्ही पण काम करतात चांगलं.
बघू आता कोण जी ती चांगलं मध्यात काय वाटतंय दादा गाव कुठलंय थेरवडी थेरवडी काय वाटतंय कोणाचं हा वाटतंय थेरवडी थेरवडी पवार की रामशिंदे रोहित दादा का बरं रोहित दादा का वाटतं रोहित दादांनी चांगले काम केले आमच्या गावासाठी उत्कृष्ट काम केले त्यामुळे रोहित दादा बरं काय काय विकास काम केले आमच्या इकडे पाण्याच्या टाक्या मंजूर करून दिल्यात मोठ्याल्या टाक्या फिरवली हायमॅक्स वगैरे ओपन जिम दिले अर्ध दिवस तर नमकी 4-5 दिवसाच्या आत ओपन जिम आम्हाला मंजूर त्याच्यामुळे आमच्या रोहित दादा यंदा रोहित दादाच का बरं असं वाटतंय कारण रोहित दादा विकास कामावर बोलतेत ईस्ट स्टँडचा डेपो असो अनेक प्रकल्प दादांनी इथं राबवलेत कर्जत मध्ये यंदा दादा फिक्स आमदार होत असतात काय कुठलं कोरेगाव राम शिंदे की रोहित पवार लोकसभेला झाला असच होईल लोकसभेला झाला असच जास्त जागा तुतारी वाजन असं वाटतंय तुतारी वाजल आता मी आजपर्यंत सगळ्या माझी आता 7-5 वर्षी आजपर्यंत भाजप सोडून केलं नाही पण यंदा भाजप सोडायचं राम शिंदे साहेबांचा आवड काय बरं असं वाटतं की राम शिंदे साहेबांचा आवड साहेबांनी विकास कामावर भर दिला आणि दबावाचं राजकारण कधी केलं ना साहेबांना नंतर स्वीकारा कर्जत मध्ये काय काय विकास कामं केले कर्जत मध्ये विकास कामं म्हणायचं गेले तर हे आमदार सांगतात आम्ही हे केलं ते केलं पण कर्जतचं पोलीस स्टेशन हे राम शिंदेच्या काळात झालं कर्जतचा सरकार दवाखाना राम शिंदेच्या काळात झाला कर्जतचं कोर्ट राम शिंदेच्या काळात झालं कर्जतचं तलाठी कार्यालय राम शिंदेच्या काळात झालं कर्जतचं बस स्टँड हे राम शिंदेच्या काळात झालं भैरवाडी भैरवाडी यंदा कोणाला निवडून द्यायचं रोहित पवार की राम शिंदे कोणी काय रापर अजून आम्हाला काय पोरांनी सांगितलं नाही बघ का माझे डोळे गेले बर पोर काय म्हणेल तिकडे पोर जे म्हणते त्याला मतदान करायचं दोघांचे काम सांगतात कुठले कापरेवाडी कापरेवाडी काय वाटतं यंदा काय होईल रोहित पवार की राम शिंदे काय विकास काम कोणी केले कापरेवाडी कापरेवाडीत काय काय आहे रोहित दादा आहे रोहित दादा तुम्हाला काय वाटतं बाबा आम्हाला तेच वाटतं रोहित दादा कापरेवाडी विकास काम कोण असेल दोघांपैकी रोहित दादा दोघांचे पण विकास काम केले कुठले बाबा कुठले कर्जत कर्जत काय वाटतंय तुम्हाला यंदा रोहित पवार रोहित पवार रोहित पवारांची कामं चांगले काम चांगले काय वाटतंय मावशी गाव कुठलं सांग ना गाव कुठलं शिंदेवाडी शिंदेवाडी कर्जत कर्जत मध्येच येते कर्जत मध्ये काय वाटतंय यंदा कोणाची हवा वाटते रोहित पवार की राम शिंदे राम शिंदे राम शिंदे तुमच्या गावात राम शिंदेने काम केलेत का भरपूर काम देखील काय वाटतं दादा तुम्हाला यंदा रोहित पवार की राम शिंदे काय सांगते दादा तुम्हाला काय वाटतंय रोहित दादा रोहित दादा रोहित दादा गाव कुठलं तुमचं कर्जत कर्जत दादांचे काम चांगले आहेत विजन चांगले दादांचं दादांशिवाय कर्जत आमकडला पर्याय नाही.